अशी एक क्रांती असते. तुमच्या पिढीला त्या क्रांतीवादीशी काय परिचय होत नाही, पण आमच्या काळामध्ये फारच पॉप्युलर होती ती. म्हणजे काय की समाज जग जसं आहे हे जग मला मान्य नाही. या जगामध्ये खूप काही वाईट गोष्टी आहेत, या गोष्टी जगामध्ये खूप काही चूक गोष्टी आहेत, आणि तरुण म्हणून माझा तर किमान एवढीच माझी जबाबदारी आहे की हे जग असं राहायला नको. हे जग बदलणं म्हणजे क्रांती. आचार्य कृष्णाने काय म्हणाले, ते असं म्हणाले की एका क्षणी काहीतरी सत्ता हातात आली किंवा सत्ता पालटली म्हणजे क्रांती होते, अशी एक क्रांतीची एक समज आहे म्हणे. पण महात्मा गांधींची क्रांतीची व्याख्या अशी नाही. आणि पुढे ते असं म्हणाले, आता त्यांचेच शब्द वापरतो, ते म्हणाले की दी ओल्ड मॅन म्हणजे महात्मा गांधी, ही बिलीव नॉट इन रिव्होल्युशन बट इन इव्होल्युशन. एका सटक्यात सब कुछ परिवर्तन हा भ्रम आहे असे म्हणूया की हा एक बौद्धिक आळस आहे. कृपलाने म्हणाले की अरे हा गांधीचा मार्ग नाही, गांधीचा विश्वास उत्क्रांतीत होता. म्हणजे काय की छोट्या 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 अनेक परिवर्तनांनी तुमचं समाजाचं आरोहण होत राहतं, आणि अशी एक परिवर्तनांची मोठी लाईन होते घडते. त्यातलं कोणतंच एक परिवर्तन असं नाही म्हणता येणार की हे एक परिवर्तन म्हणजेच क्रांती. अनेक छोटे 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 परिवर्तन, आणि त्याच्यातनं बघता 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 एवढं मोठं परिवर्तन शेवटी होऊन जातं की त्याच्याकडे बघून तुम्हाला वाटतं की क्रांतीच झाली, पण ॲक्च्युली झालं तेव्हा काय घडलं होतं, ए सिरीज ऑफ इन्क्रिमेंटल चेंजेस. वाढत्या क्रमाने चढत्या भाजणीने होणारे अनेक छोटे 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 परिवर्तन मिळून शेवटी क्रांती सदृश्य परिवर्तन होऊन जातं. आपल्याला असं वाटतं की क्रांती झाली, नाही तर अनेक छोटे छोटे परिवर्तन जर नाही झाले तर त्याच्याशिवाय होणारी क्रांती ही भ्रांती ठरते.